भाजप शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार सोहळा आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर हे 1 लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. पनवेल भाजप शिवसेना मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या सत्कार सोहळ्याचं आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिरीष बुटाला, माधव भिडे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हाप्रमुख वाय टी देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वासुदेव घरत, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शहरप्रमुख अच्युत मनोरे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विनोद साबळे, दीपक निकम, प्रल्हाद केणी, प्रथमेश सोमण, परेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की लोकसभा निवडणुकीत माझ्या कुटुंबापेक्षा ठाकूर कुटुंबियांनी माझ्या विजयासाठी जास्त मेहनत घेतली असून येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर 1 लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजय होतील असं स्पष्ट प्रतिपादन केलं. या निवडणुकीमध्ये खरं तर आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर प्रशांत शेठचं मनस्वी आभार व्यक्त करत, परेशचं देखील मनस्वी आभार व्यक्त करत. ठाकूर परिवारानं या निवडणुकीमध्ये आपल्या घरातला उमेदवार उभा आहे असं काम या निवडणुकीमध्ये केलं. खरं तर राजकारणामध्ये एवढं झोकून किंवा एवढं सगळं तन मन धन लावून कुणी देखील काम करत नाही. मी मनस्वी करत तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. निवडणूक तशी मला नवीन नव्हती, निवडणुकीचा पूर्णपणे अनुभव होता. माझी 8वी निवडणूक होती. विधानसभा लढवली, लोकसभाच्या निवडणुका लढवल्या, महापालिकेच्याही निवडणुका लढवल्या, परंतु ही निवडणूक मला थोडी वेगळी वाटत होती. कारण या निवडणुकीमध्ये मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि सुरुवातीच्या कालावधीपासून मतदारामध्ये जो उत्साह होता तो उत्साह देशामध्ये गेले 5 वर्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम ते सर्वसामान्य मतदारांनी जाणलं होतं. तसेच यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं की मावळ लोकसभा मतदारसंघात विविध प्रकल्प येत आहेत. औद्योगिकरण, शहरीकरण वाढत आहे, त्या अनुषंगानं निर्माण होणारे प्रश्न आणि गोरगरिबांची रेंगाळलेली कामं पूर्ण व्हावीत अशी आपली अपेक्षा असते. मात्र विरोधक चितावणी आणि आरडाओरडा करून लोकांची दिशाभूल करत असतो. त्याला न जुमानता प्रश्न सोडविण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन केलं. नेता असतो, नेता नेत्याच्या मदतीनं बारकाईनं पुढे जात असतो, पण त्याच्याबरोबर आणखीन जे आपल्या विभागातल्या विशिष्ट अशी जी कामं असतील तर ती मांडणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तिथं आमच्याकडं जैन कुटी आली, शिडको आलं, पलीकडं नावाशिवडी ब्रिज आलं, पलीकडं आता नैना चाललंय. हे सर्व औद्योगिकरण शहरीकरण होत असताना गोरगरिबांची अनेक अशा प्रकारची कामं रेंगाळलेली आहेत. त्यांना वाटतं आपलं काय होईल, याच्यात आपण चिरडून तर जाणार नाही ना. त्यांच्या मनातली भीती जी आहे ती आपण काढली पाहिजे. विरोधक चितावणी देण्याचा प्रयत्न करतात, फक्त काही ना काही आरडाओरडा करूनशी हे कसं म्हणजे व्हायचं, यांचं काय चाललं असं म्हणतात. लोकांच्या हातात आपल्याबद्दल भाजप सेना आणि मित्रांबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे आणि तो विश्वास आपले खासदार बारणे साहेब, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थानं मनात जागवलं आहे, पक्क केलेलं आहे. हा विश्वासाला तडा न जाताना आपण कार्यकर्त्यांनी साथ देऊन बारणे साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मग ताटपणानं उभं राहूया. सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पनवेलच्या यशाचा निश्चितच अभिमान आहे, पण चिंचवडनेही सर्वाधिक मतांची आघाडी दिली आहे. मात्र पुढच्या वेळी चिंचवडपेक्षा एक तरी मत जास्त मिळवून देऊ असा निर्धार आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. मतदानाच्या एक साधारणतः 4-5 दिवस आधी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यांना रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी भेटलो आणि खासदार साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही आपल्याला चांगलं लीड या खालच्या 3 मतदारसंघातून द्यायचा प्रयत्न करू. जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे तिन्ही मतदारसंघाच्या वतीनं बोलत होतो. खासदार साहेबांना सांगितलं वरचं कसं,
कारण आम्हाला थोडीशी धाकधुकत वाटत होती की इतक्या कॉन्फिडेंटली जर उतरले तर वरती काय होईल. खासदार साहेब म्हणाले की मावळमधून आपण चांगल्या लीडने पुढे जाणार आहोत, पिंपरी मधून आपण चांगल्या लीड मधून पुढे जाणार आहोत, चिंचवड मधून जे मतदान होईल त्याच्या 80% मतदान हे आपण त्या ठिकाणी मला मिळेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि खरोखर आपण सगळ्यांनी मिळून पाहिलंय की पनवेलच्या यशाचा आपल्याला अभिमान आहे, असलाच पाहिजे, आपल्याला त्याचा गर्व वाटता कामा नये. कारण चिंचवड मतदारसंघामधून 96,000 लीड हे त्या ठिकाणी खासदार साहेबांना तिथल्या जनतेनं दिलेलं आहे. मी खरोखर खासदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की व्यक्तिगत संपर्क संघटनेचं यश आहे, पण व्यक्तिगत संपर्क असल्याशिवाय असं घडणं शक्य नाही. आपल्याला कदाचित असं अभिमानानं सांगावं असं वाटलं असेल की सगळ्यात जास्त आमच्या विधानसभेचा लीड खासदार साहेब आपल्याला असेल, पण आम्हाला आनंद आहे की आमच्यापेक्षा एका चिंचवड मतदारसंघानं आमच्यापेक्षा जास्त लीड दिलाय. खासदार साहेब पुढच्या वेळेला त्यांच्या जास्त एक तरी मत आम्ही तुम्हाला मिळवून घेऊन आघाडी असं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगायचंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.